ही स्पर्धा एन्जॉय करायची अतुल गोलंदाजी चेंडू मिडॉनच्या डोक्यावरून लॉंगॉनच्या दिशेने चेंडू वन बाउं सीमा पार चौकार तेरा धावा धाव तुम्हाला पाहायला मिळत सोमनाथ राणीच्या बॅट मधून चौकार येतोय मॅन फ्रॉम अतुल पाटील गोलंदाजी मार्कवर मात्र इथे बीट होत आहेत चेंडू जाईल सीमा पार सीमा चार धावांसाठी मिड अतुल गोलंदाजी मार्कवर इथे मात्र चेंडूला फक्त दिशा दिली पॉइंट आणि कव्हरच्या मधून चेंडू जाईल सीमा पार जी पी एल चौकार चार ने धावसंख्या संख्या पुढे सरकेल धावा थांबवणं थोडस कठीण झालंय तेवीस करती लागलेत इथे माझा चेंडू खेळून करतोय मिड वर चेंडू ट्रावल होते लोंगांच्या दिशेने खराब क्षेत्रक्षण आणि चेंडू जाईल सीमा पार विजय पवार कडनं फील्ड होते चार धावांसाठी चारने धाव संख्या पुढे सर बॅक टू बॅक चांगली फटकेबाजी तुम्हाला पाहायला मिळते सोमनाथ राणीच्या माध्यमातून सत्तावीस धावात करती लागलेत पुढे सरकलेत हरेश गोलंदाजी मार्कवर इथे मात्र सुरेख फटका सोमनाथ राणेच्या बॅट मधून पहिला धमाका षटकार ऑन मिड ऑफ बॉल आणि त्याला फक्त दिशा दिलीये बॅकवर्ड लेग लेख मांडुलांच्या दिशेने बॉल सीमारेशा पलीकडे जाईल सोमनाथ राणेच्या बॅटमधून हा पहिला चौकार थोडसा नाराज असेल विशाल देखील यावेळेला फटका चांगलाय सोमनाथ राणेच्या बॅटमधून बॉटोमॅनचा खूप चांगला वापर मिडविकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे बॉल जातोय अंपायरचा इशारा येतोय बॉल सीमा पार रन्स मिळतील सहा हा षटकार आतापर्यंत सोमनाथचा चांगला चा खेळ चा चा तरी देखील आक्रमक आहे सोमनाथ अगदी वी शेप मध्ये समोर खेळलाय साईड स्क्रीनच्या दिशेने लॉंगॉफ बाउंड्रीलाईनच्या पलीकडे हा बॉल जातोय चार धावांसाठी चौकार